कुठली बातमी वाचतो या आशयाविषयी आपण बोलूया. पालक मित्र मैत्रिणींनो, आम्ही बातमी वाचतो या घटकाविषयी बोलताना आपण आपल्या पाल्याला आपल्या घरी येणारं वृत्तपत्र दाखवा. यामध्ये बातमी कशी छापून येते हे आपण विद्यार्थ्याशी बोलूया. बातमीमध्ये बातमीचं शीर्षक, उपशीर्षक, बातमी कोणत्या गावी किंवा कोणत्या शहरात कोणत्या गावी घडलेली आहे त्याविषयीचा त्या गावाचा उल्लेख, त्यानंतर ती बातमी कोणत्या दिवशी घडली आहे त्या दिनांकाचा उल्लेख आणि ती बातमी कुठल्या बातमीदाराकडून किंवा कुठल्या संस्थेकडून मिळाली आहे त्याचा उल्लेख सुरुवातीला बातमीमध्ये येत असतो आणि त्यानंतर त्या बातमीचा पूर्ण आशय त्या बातमीमध्ये असतो. प्रामुख्याने जर तुम्ही बातमीचं शीर्षक वाचलं तर तुम्हाला त्या बातमीमध्ये काय आहे याविषयी कळतं. बातमी हा शब्द जर आपण बघितला तर त्याला प्रति इंग्रजी शब्द न्यूज असा आहे. इंग्रजीमधल्या चारही दिशा नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ या चारही दिशांचे आद्याक्षर जर आपण जोडलं तर न्यूज हा शब्द तयार होतो. खरोखरच बातमी ही चारही दिशातून मिळालेली असते आणि अशा बातम्या आपण वृत्तपत्रामध्ये कशा पद्धतीने वाचायच्या हेच आजच्या आम्ही बातमी वाचतो या आशय घटकामध्ये आपण अभ्यासूया आणि याविषयी विद्यार्थ्यांना आपण बोलतं करूया, त्यांच्याशी गप्पा मारूया. चला तर मग आपण शिकूया आम्ही बातमी वाचतो.